नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती पाहतोय. ती म्हणजे आपल्याला नेहमी एखादा व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचा असतो, एखादा ॲडिओ रेकॉर्डिंग करायचा असतो, आणि अशा वेळेला आपला नॉईसी साऊंड भरपूर येतो, म्हणजे बॅकग्राऊंड साऊंड येतो, बरेच अंशी येतो. मग अशा वेळी काय करायचं नाही, आपले जे डिव्हाइस असतात ते एवढे सपोर्ट करत नाहीत नॉईसी साऊंडला. मग यावेळी एक डिव्हाइस आपल्याला खूप उपयुक्त पडतो, तो म्हणजे माईक, जो आपला नॉईस सगळा रिड्यूस करण्याचा बऱ्याचसा म्हणजे त्याच्यामध्ये फॅसिलिटीज असतात. तर असंच एक माईक आहे, तर चला पाहूया त्या संपूर्ण माईकच्या संदर्भात संपूर्ण माहिती. हा असतो बोयाचा माईक, व्हिडिओ रेकॉर्डिंग यासाठी उपयुक्त ठरतो. खूप सुंदर असा हा माईक आहे, कारण की ज्या आवाजाची क्लॅरिटी, त्यानंतर त्याचं संपूर्ण सिस्टीम नॉईस रिड्युसिंग हे सर्व सुंदर आहे. बघूया बॉक्समध्ये काय काय आहे ते. बॉक्स खोलूया आणि बॉक्समध्ये या काही प्रकारच्या वस्तू दिसतात. अरे वा, पाउच पॅकिंग केलेलं आहे. या पाउच पॅकिंगमध्ये बघूया तरी मला ज्याची उत्सुकता लागली आहे. तर ही ती वस्तू इथे जर तुम्ही बघितलं तर ही आपली जी मोबाईल पिन असते ती मोबाईल पिन ही आहे. त्यानंतर हा तो माईक, ज्या माईकमध्ये संपूर्ण आवाज चांगला रेकॉर्ड होतो. हा ॲडॅप्टर आहे, इथे तुम्ही जर बघितलं तर इथे बघा, जर तुम्ही कॅमेरा लावणार असाल तर कॅमेऱ्याचं बटन हे ऑन करायचं आहे, जर तुम्ही स्मार्टफोन असाल तर हे स्मार्टफोनचं बटन ऑन करायचं आहे. पण याला खूप महत्त्वाच्या अशा ॲक्सेसरीज त्यांनी दिलेल्या आहेत, संपूर्ण माहिती पुस्तक याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये माईक कसा जोडायचा, त्याच्यामध्ये काय काय आहे, संपूर्ण सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. चला प्रत्यक्ष आपण जोडूयाच, हे कसं जोडायचं ते बघूया आपण. यासाठी पहिल्यांदा आपण त्याची बॅटरी लावली आहे. ही त्याची बॅटरी आहे, ही जी बॅटरी आहे, ही बॅटरी जो माईकचा हा जो भाग आहे हा भाग आपल्याला खोलावा लागेल. याच्या हां इथे जर तुम्ही बघितलं बारकाईने तर इथे तुम्हाला दिसेल प्लस, इथे दिसेल मायनस, आणि याच्यासुद्धा तुम्ही जर बघितलं तर इथेसुद्धा हा प्लस आहे, म्हणजे ही बाजू प्लसच्या बाजूने म्हणजे या बाजूने पडली पाहिजे. या पद्धतीने तो माईक आपल्याला इथं लावायचा आहे. यासाठी थोडंसं प्रेस करून घ्यावं लागेल आणि प्रेस करून टाकावं लागेल. यस, बॅटरी मी बसवलेली आहे, त्याचा मी कथा कवर बसवतो आहे. कवर बसून झाला, आता आपण हा त्याचा फिल्टर आहे, या फिल्टर आपल्याला बसवायचा, तो इथे बसवावा लागेल. यासाठी मी तो फिल्टर बसवून घेतो. हे आपण हे लावला, आता आपण बघणार आहोत ती क्लिप. ही जी क्लिप आहे ती क्लिप आपल्याला कॉलरला क्लिप लावायची असते, ती क्लिप, ही क्लिप मी याला बसवतो आहे. ती बसवून झाली, आता शेवटचे ॲक्सेसरीज म्हणजे ही. याचा वापर असा होतो की तुम्ही ज्यावेळी हा मशीनला माईक लावता त्यावेळेला हे ह्याच्यामध्ये बसून तुम्ही वापरू शकता. असा हा माईक आता तयार झालेला आहे. मी खूप उत्सुक आहे की हा कसा आपल्याला रिस्पॉन्स देणार आहे, कसा वाजणार आहे, हे मी बघणार आहे. याचे डिटेल्स सगळ्यात मला या बॉक्समध्येच बघायला भेटतील, संपूर्ण डिटेल्स त्याच्या ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. असा हा सुंदर माईक आता मी वापरतो आहे, तुम्हीही वापरा.